हरिओम मी बिपिन सिंह घाटकोपर उपासना केंद्र पश्चिम माझा अनुभव म्हणजे सांगायचं असं की माझी मिसेस श्रद्धा श्रद्धा वीरा आम्ही लॉकडाऊनमध्ये जेव्हा लॉकडाऊनमध्ये शिथिल केलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये त्यावेळेला आम्ही गावाला गेलो आमचं गाव लांजा तर मला ऑफिसच्या कारणासाठी परत यावं लागत होतं म्हणून मला ती सोडायला सकाळी साधारण सात वाजता म्हणजे तेव्हा र रस्त्याला कोणी नसतं सकाळी सात वाजता ती मला सोडायला आली एस टीच्या स्टँडवर गावाला स्टँडचा एक मोजकाच असतो तर तिने मला सोडलं मी गा एसटीत बसलो आणि जस्ट असं म्हणजे दुसऱ्या स्टॉपला एस टी जाते म्हणजे जवळजवळ एक दोन चार किलोमीटर आणि मला परत फोन आला माझी छोटी मुलगी होती तिच्याबरोबर आणि मला ती फोन करते मी म्हटलं कसं म्हणजे मी चाललो म्हणून मला परत फोन करते का म्हणून तिला म्हटलं काय ग कशाला फोन करते सारखं तर ती काय बोले ना बोले ना मग म्हटलं काय झालं सांग तर मम्मा पडली मी म्हटलं असं काय म्हटलं आत्ता जस्ट मी तिथून निघालो आहे आणि परत हे असं कसं मम्मा पडली एवढंच आणि म्हणजे मी तसाच गाडीतनं उतरलो एस टीमधून रिक्षा करून परत आलो बघतोय तर ती अक्षी रक्तबंबाळ म्हणजे अक्षरशः बघून नाही ना घाबरलं बिंड असं मोठं झालं होतं म्हणजे असं बघून एकदम घाबरून गेलो दोन मिनटं काय सुचलत नाही म्हणजे आता मी काय करू असं झालं एकदम आणि म्हणजे बापू कसा धावत येतो तेव्हा सकाळी एवढ्या सकाळी कोणी रस्त्याला नसतात आणि छोटी मुलगी तिला काही कळलं नसतं पण त्याच वेळेला दोन मुलं तिथून बरोबर पास झाली ही बाई अशी बा रस्त्याच्या बाजूला पडली का म्हणजे काही म्हणजे चालता चालता पडली ती कसं काही काहीच कळलं नाही अक्षरशः उभ्या असं तोंडावर पडली आणि पूर्ण हात फ्रॅक्चर झाला बोट एकदम हे झालं आणि आता तिथून गावाला काही व्यवस्था नाही म्हटलं आता काय करायचं बापू आता काय करायचं मग तिथे डेव्हलपर आहेत त्यांनी आले आणि ते म्हणाले काही नाही गावाला पण चांगले डॉक्टर आहेत आणि त्यांनी तसंच आम्हाला तिथल्या जवळच्या इस्पितळामध्ये नेलं आणि म्हणजे ते बघून आम्ही एवढं घाबरलो त्यांना मी म्हटलं आता हिचा चेहरा एवढा विद्रूप झाला आहे म्हणजे तिला बघणं तोंड सुजलेलं कारण नाकाच्या इथेच जवळजवळ मला म्हणजे कळे ना की नाकाचं हे तुटलं आहे की काय कारण डॉक्टर पण पूर्ण एक्सरे वगैरे काढलं आणि तिला हालता येईना गुडघ्याला मार लागला हाताला मार लागला आणि अक्षरशः म्हणजे ते म्हणजे डेव्हलपर असे धावत आले स्वतःची गाडी घेऊन आले आणि तसं म्हणजे आणि कोविडची वेळ होती कोण डॉक्टर घेत नाही आम्ही म्हटलं मुंबईला आणायचं तरी काय प्र हे होत नाही म्हणजे कारण एवढ्या लांब आणेपर्यंत तिला ते एवढं पेन होत होतं तसंच आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी त्वरित ते म्हणाले की रत्नागिरीला छान डॉक्टर आहेत ते तुम्ही काही घाबरू नका आम्ही दादांना पण विचारलं आणि म्हणजे ते, ते म्हणाले दा काही घाबरायचं कारण नाही आहे मुंबईला जसं होतं तसं इथे तुमचं व्यवस्थित होणार रत्नागिरीवरनं डॉक्टर आले आणि त्यांनी अक्षरशः म्हणाले काही नाही आम्ही सगळं करतो आणि अक्षरशः ते बोटाचं पूर्ण ऑपरेशन केलं म्हणजे त्या लांज्यासारख्या गावामध्ये म्हणजे आता तिथे पण प्रगत झालेलं आहे पण तरीसुद्धा आम्ही घाबरलो होतो कारण कोविड मुंबईला आणायचं तर कुठलं डॉ डॉक्टर हॉस्पिटल घेत नव्हतं त्यावेळेला कारण मग कोविड चेकअप हे सर्व गोष्टी होत्या त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो आणि नंतर एक महिन्यानंतर जेव्हा एक अनुभव म्हणजे ती अनुभव संकीर्तनमध्ये असते तर ते तेव्हा तिला लोकं बघायसाठी म्हणजे मी म्हणजे ती छोटी मुलगी एवढी घाबरायची की तिचा चेहरा बघायलाच घाबरायची आज बरी झाली का रोज सकाळी उठली की बघायची बरी झाली का आणि एक महिन्यानंतर अक्षरशः तोंडावर कुठे एक डाग नाही काही नाही म्हणजे ह्या व्यक्तीचा एवढा ॲक्सिडंट झाला पण म्हणणारच नाही हे फक्त बापूच करू शकतो आणि कोणीच नाही अंबज्ञ नाथसौम